राजधानी राजधानी। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर पोलीस स्टेशनमधून 4 ते 5 आरोपी खिडकी तोडून फरार झाले। याबाबत सविस्तर माहिती अशी की नवापूर पोलीस स्टेशनमधून सकाळच्या वेळेत सुमारे 8 ते 8:30 दरम्यान जेलमधील खिडकी तोडून 4 ते 5 आरोपी पळाले। ते शास्त्री नगर भागाकडे पसार झाल्याचे स्थानिक नागरिकांकडून कळले आहे। पोलीस यंत्रणा आरोपींच्या शोधात निघाली आहे, पण अद्याप आरोपींचा ठाव ठिकाणा लागलेला नाही। यावरून एकच खळबळ उडाली आहे। नवापूर पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न निर्माण होताना दिसत आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी सागर पाटील, नवापूर। या ठिकाणी राहतो, भारतीय जनता पार्टीच्या शहराच्या सरचिटणीस आहे, अशी माझ्याकडे जबाबदारी आहे। साधारणतः 8:15 ते 8:30 दरम्यान या ठिकाणाहून एक 4-5 कैदी पळाले। 2-3 अंडरपँटर होते आणि 2-3 नाईट पँटर होते, पण आमच्या लक्षात नाही आलं किंवा हे चोरच आहेत। मला असं वाटलं की असंच भांडण करून कोणीतरी पळत असेल, पण नंतर ज्या इकडं येऊन बघितलं तर खिडकी तोडून चोर या ठिकाणाहून पसार झाले होते। 2 मेमन गल्लीतनं इंदिरा गल्लीतनं मागे गेले आणि बाकीचे शास्त्री नगर 3 टेंबे भागाकडे। किती संख्या होती? साधारणतः 4 ते 5 लोक होते। त्यांच्या मागे पोलीस होती का? नाही, कारण की कोणाला माहीत नाही पडलं का भाऊ असं काही घडलेलं असं, कारण बॅक साईडहून झाल्यामुळे कोणाला लक्ष। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा, प्रबंधभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा।